सर्वांना नमस्कार, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, खरं तर यायला लेट झालो थोडासा, निगेट व्यक्त करतो. कांदे होते थोडेसे आणि बाकी पोलीस स्टेशनला थोडंसं काम होतं मित्रांचं. आणि ताईंना माहिती आहे, ताईंच्याच बरोबर आहे म्हटलं काय, कधी आलो तरी आज रात्रीला ताईंसाठी आहे, काही विषय नाही. आज एवढी गर्दी पाहून खरं तर मन भरून आलं. आणि तुमची गर्दी म्हणजेच ताईंनी केलेली कामं, ताईंनी कामं केली नसती तर आपण इथं कशाला आलो असतो. आपल्या सगळ्यांच्या मागं मी म्हणजे बारीक शांततेत विचार केला बऱ्याचदा की काय काय होतंय, मोठे मोठे राजकारणी आहेत, ताई झालं, बाकी लोक असतील सगळे, हे मोठे राजकारणी आहेत, आपलं काय? आपण ते सर्वसामान्य कार्यकर्ते, गाव लेवलला कुणी शहरामध्ये काम करणारी माणसं आहेत. आपल्याला एवढ्या मोठ्या राजकारणात काय, आपण पुढे असलो काय नसलो काय, आपलं अस्तित्व सध्या तरी जसं शून्याचे. पण एक बारीक विचार केला का, सपोज ठीक आहे, राजकारणात सगळ्यांबरोबर मैत्री असती, सगळ्या गोष्टी होतात, पण जर कधी समोर उंडारेला जुन्नरमध्ये काय अडचण आली, किंवा आज माझं गाव आहे, माझ्याबरोबर माझ्या 2425 मतदानापैकी काही मित्र परिवार किंवा जे काही गावातले असतील किंवा बाकी गावांमधले असतील, काही अडचण आली आणि समज समीर उंडाऱ्याची एखाद्याबरोबर भिडण्याची वेळ आली आणि तो जाऊन भिडला, एखाद्या अन्याय झालाय, गेलोय काहीतरी करायला गेलो, आणि ज्यावेळेस समीर उंडारेलाच उचललं गेलं तर मागं कोण आहे, याचा एक प्रत्यय मला याच्या आधी आलेला आहे गावच्या राजकारणामध्ये. कारण त्यावेळेस मदतीला कोण नव्हतं, त्यावेळेस रात्री 2 वाजता विवेकदादा असल, ताई असल, या लोकांनी येऊन माझ्यावरची बरीच मोठी कलमं कमी केली, किंवा माझी त्याच्यात चूक नसताना मी त्यावेळेस वेगळ्या दंगली काढायला लागल्या होत्या, पण मदत झाली. मला एक सांगायचं आहे का, तुम्ही दादा बऱ्याच जणांची भाषणं ऐकल्यास मी काय बोलणार, पण एक सांगतो का, एक विचार केला डोळे झाकून शांततेत, का ज्यावेळेस मी अडचणीत असेल त्यावेळेस मला वाचवायला कोण येणार आहे, जर ते डोळे झाकून वाटत असेल का माझी, मी कोणत्याही वैयक्तिक असो किंवा सामाजिक कामाच्या अडचणीत गुंतलो आहे, त्यावेळेस वाचव येणारा माझा हा नेता आहे, जर ताई येणार हे वाटत असेल तर ताई बरोबर यायला काहीच हरकत नाही, बाकीवरच्या लेवलचं बघून घेऊ का असेल ते. आणि ह्याच विचाराने मी आजच नाही, गेले जेव्हापासून राजकारणात 10-15 वर्षापासून प्रयत्न करतोय गाव लेवलला काम करायचं, निश्चितपणाने ताई बरोबर आहे. ताईंनीच जी ताकद दिली, जी कामं दिली, जी विकास कामामधून गावचं काही जडणघडण करण्यास मला मदत मिळाली, त्याच्यातूनच मी काहीतरी घडलो आहे. आणि निश्चितच ताई, पक्ष महत्त्वाचा नाही आमच्यासाठी, आमच्यासाठी ताईच पक्ष आहे. ताई तुम्ही ज्या पक्षात चाललेत त्या पक्षामध्ये मी निश्चितपणाने आपल्याबरोबर, माझ्या सर्व मित्रपरिवाराबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर आपल्याबरोबर ठामपणे इथून मागही होतो, इथून पुढे आहे, जास्त बोलणार नाही. आमच्या धागावडी गाठातून बरेच जण विरोधा असतील, बरेच जण बोलणार आहेत, आजी तुम्ही निंदरीचे सरपंच आहेत, परंतु मी एक ठाम असा विश्वास आहे तुम्हाला देतो, कारण की तुमच्याकडूनच आम्ही शिकलो आहे का, एक आई मुलाला ज्याप्रमाणे जीव लावते त्याप्रमाणे निश्चितपणाने आपण आजपर्यंत आम्हाला जीव लावला, इथून पुढेही लावशाल. आणि भविष्यातील वाटचालीसाठी ताई तुम्हाला माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, कुसूर ग्रामपंचायत किल्ले शोनेरीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.